जरा संसार मोठा करण्यासाठी प्रयत्न करतोय. अगोदर 10 बाय 10 खोलीत राहतो, नंतर गुंठ्यात बंगला बांधतो, नंतर 1 एकर, नंतर 100 एकर, तो नंतर मग तो करोडो दुनिया मुठीने अशी त्याची आवाक इतका मोठा असतो. त्याला काय म्हणायचं? सर्वसामान्य असू द्या, नाही तर मोठा असू द्या. सर्वसामान्याला जर 1, 2, 4 कोटी 1 एकर घेण्याची इच्छा असेल आणि एखाद्याला भरेल 4 एकर घेण्याची इच्छा असेल, तर दोन्ही सारखीच बरोबर की नाही? याला पावन म्हणायचं. आपण जर पामराचं चिंतन करीत गेलो तर आपलं तीर्थ मिळत असेल. त्याच्यामुळे पामराचं चिंतन आणि पामराचं चिंतन कशासाठी करायचं? पामराचं चिंतनच करायचं नाही, कारण आपणच आणि असं आपण सांगायचं असतं नाही. पामराला चिंतन थांबूया, त्याची एकच अपेक्षा असते. तो काय करतो? वाढाने संतान गरीब व्हावे तो मोठ प्रपंच मोठा करण्यासाठी प्रयत्न करतोय. त्याचा विषय सोडून द्या. दुसरा सांगितला विषय, हा जरा हुशार आहे, हा जरा बघायला कळत श्रेयस काय प्रेयस काय चांगलं काय वाईट काय, त्या विषयी बघतो. मग तो काय करतो? आणि ती संसारी जन्मीचे यज्ञात कर्मतीचे आणि स्वर्ग सुख भोगीचे मनोहर ज्ञानवाद्यांची भाषा आहे. ज्ञानवाद्या बोलता हा विषय काय करतो याला कळतंय चांगलं काय वाईट काय. आता या ठिकाणचे या मृत्यू लोकांचे भोग भोगून त्याला कंटाळा आला, त्याला आता त्या भोगामध्ये इंटरेस्ट वाटत नाही, त्याला वाटतं काहीतरी नाविन्य मिळालं पाहिजे. तो आता अमृत पिऊन पिऊन कंटाळलाय, त्याला प्रत्यक्ष अमृताची आता आस लागली. आणि प्रत्यक्ष अमृत कुठे मिळतं? बोला जाऊन आले का? हा, पण ज्ञानोबांच्या शब्दावरती आपला विश्वास आहे. ज्ञानोबाला बोलतात बरोबर आहे की नाही? हा, जे आम्हाला पहिले सिंहासन आयला होता सारखे वाहन राजधानी भुवन आम्हाला होते. जे डोळे गे देव पायिका सैन्य चिंतामणीच्या भूमिका विनोद वन पाठिका सुरतरुच्या. हा, महाशक्तीची भांडारे अमृताची कोठारे जे गावी खिल्लारे काम घेऊनची. हा, तिथं आपल्यासारख्या जर्शी काही नाही, काम घेऊन आपल्यासारखी तिथे येण्या बाबीचे झाड नाहीत. तिथं नाही दिसत जास्त, पण खाली खाली दिसत. तिथं कशाची झाड आहेत? मग कल्पवृक्षाचे सडका आपल्यासारख्या डांबरीच्या सिमेंटाचे नाहीत, कशाचे आहेत? मग चिंतामणीच्या सडका आहेत त्या ठिकाणी. एवढं सर्व सुखे मग यज्ञ कर्म करायचं, अन्य अन्य पुण्य संपादन करायचं आणि ते पुण्य डावावर लावायचं आणि स्वर्ग सुख भोगायचं. आता इथल्या सुखाचा त्याला कंटाळा आलाय, म्हणून हे सर्व सुख उपभोगण्यासाठी तो प्रयत्न करतोय. आपल्याला वाटतं तो लयच पुण्य करतोय, हा फार यज्ञ चालवलेत त्याने. अरे नाही नाही, त्याला त्याच्या उद्धाराची काळजी नाही, त्याला काय करायचंय? त्याला सुखासाठी तो प्रयत्न करतोय. या ठिकाणच्या सुखाचा त्याला वेट आलाय, म्हणून तो स्वर्गातल्या सुखासाठी प्रयत्न करतोय. स्वर्गाचं सुख आहे कुठपर्यंत? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गाचं सुख. आणि ज्या दिवशी आपलं पुण्य संपेल त्या दिवशी मात्र परत यावं. जगाचं सर्व त्याने अनुसंधान तोडलेलं असतं, त्याला
مكتا منايزا أني ها مكتا صابر سنجازا انتر ممكشو صابر اگه جنياسو تلا آس لانگي اره مي تا مكتا صابر مي تا رجا مكتا پروبتا تا مالا تا تا ري ديو تسلا بائجا مطو فرتكالا وچاپتا كوني اگاوی آهي سانگا ها بطر مالا تا کونرا خاو کاسر تر بطر اسا مالا پتا سانگا تو راحتن كوش پل پل پورتا تو ممكشو دائه كوشو تمالا سموكا سمسارا مكتا سمون ناغايلا تيار نئي संसार तापे तापलो मी देवा गणिताया सेवा कुंभाची संसार करता करता त्याचं जीवन तप्त झालेले आणि तप्त जीवन झाल्यामुळे बस त्याला आस लागली देवाची हा देवभीतीची ओढ लागलेली त्याला संसार त्याला सोडायला तयार नाही त्यांनी संसार सोडलाय पण पूर्व कारणामुळे त्याला संसार सोडल्या जात नाही आणि देव भेटत नाही अशा द्वंद्व अवस्थेमध्ये तो अडकलेला आहे आणि म्हणून तो रात्र दिवस त्याची एकच तळमळे संसार संगे बहुची नलो मी कृपा करी रे रघुराज स्वामी हे फक्त आपण जेवताना पण तिथंच म्हणतो बरोबर आहे की नाही पण कधीतरी याचं अनुकरण पण होणं गरजेचं आहे संसाराच्या तापानं जर आपण तप्त झालेलो असो तर कधीतरी देवाला आजचा हात मारले पाहिजे हा कबीर महाराजांनी मारली ज्ञानोबारांनी मारली ज्ञानोबाराय बोलतात कुठे तू देव त्याचा पत्ता सांगा नुसता माणसांनाच पत्ता विचारला नाही ज्ञानोबाराने कोणाला पत्ता विचारला वाट बघत नाही आपण माता भगिनी बरोबर आहे की नाही
आपण परिस्थिती बदलण्याची वाट बघतो, चांगलं कधी होईल याची वाट बघतो, मुलगा वळणावर कधी याची वाट बघतो, बरोबर की नाही, सासू कधी पंढरपूरला जाईल याची वाट बघतो बघतो ना आपण, म्हणजे जाण्याची नाही पंढरपूरला जाण्याची, आपण सर्व गोष्टीची वाट बघतो पण देवाची वाट बघत नाही आपण, कधीतरी देवाची वाट बघितली पाहिजे, आज तिने देवाला हात मारली पाहिजे, सांगू भक्तीचे टप्पे, ज्या दिवशी ज्या दिवशी आपण देवाचं नाव घेऊ ऐका बरं फार महत्वाचं बोलतो कमी करा, आपण ज्या दिवशी देवाचं नाव घेऊ त्या दिवशी आपल्या डोळ्यामध्ये धारा लागल्या पाहिजे, ऐकताय तुम्ही, आणखी ज्या दिवशी आपण देवाचं नाव घेऊ त्या दिवशी आपल्या डोळ्यात धारा लागल्या पाहिजे, त्याला म्हणायचं भक्तीचा पहिला टप्पा, आणि ज्या दिवशी आपण देवाचं नाव घेऊ आपण देवाचं नाव घेऊ त्या दिवशी आपल्या डोळ्यात नाही देवाच्या डोळ्यात धारा लागल्या पाहिजे, त्याला म्हणायचं भक्तीचा शेवटचा टप्पा, याला म्हणायचं भक्तीचा शेवटचा टप्पा, या टप्प्याने जर आपण गेलो तर आपली भक्ती परिपूर्ण होईल, परवा परवा देऊला मराठी बाबूंची कथा झाली, तुम्ही कधीतरी ते पोस्टर वगैरे बघितलं असं देवच्या बाजूला म्हणजे रामायण मोरारी बापू हा तिचे रामायणाचे पंडित आहेत, फार मोठे संत आहेत, 170 देशामध्ये त्यांना श्रवण करणारे लोक आहेत, इतके मोठे कथाकार आहेत ते, बघा ज्या वेळेस ते देहूमध्ये आले किती सरळ आंदोलन असतं मोठ्या माणसाचं, ज्या वेळेस ते देहूमध्ये आले आणि पहिल्या दिवशी प्रस्थानामध्ये त्यावेळेस कथा सुरू झाली, कथा सुरू असताना प्रस्थानी एक वाक्य बोललं, ते असं बोलले की मी या ठिकाणी देहूमध्ये अर्थाने रघुनाथ कथा गाण्यासाठी आलो, या ठिकाणी आल्याच्या नंतर मी रघुनाथ कथा विसरून गेलो आणि खूपांची कथा गाण्यासाठी मी प्रयत्न झालो, त्याला म्हणायची ताकद कशी ताकद अंतकरणाची ताकद, किती अंतकरण गरीभूत होत की मी रघुनाथ कथा विसरलो आणि आपल्याला आपण आपल्या संसारात आहोत आपण आपल्या संसाराची वाट बघतोय पण कधीतरी त्या कार्तिकडे बघितलं पाहिजे, कथा वळून बघितली पाहिजे, महाराजांच्या जीवनाची काय अवस्था झाली हे पूर्वसुरी संतांनी जो राग आळवला तो महाराजांनी राग आळवला आणि महाराज बोलतायत आता प्रत्येकाला विचारतायत महाराज हा अंतकरणाची तरळ अवस्था झालेली आहे, आता संसारामध्ये मन टाकायला तयार नाही, महाराज बोलतायत चालवणी संसार पैसलो आमड्यानी हे नाही म्हणे मानसी देवा, अरे मी हा संसार जाळलाय आणि तुझी वाट बघत बसलोय, कधीतरी तू मला भेट दे आणि तू मला भेट द्यावी याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, फक्त आणि फक्त तुझ्याशी अनुसंधाने तू कधीतरी भेटला पाहिजे, कधीतरी भेटला पाहिजे, कधीतरी भेटला पाहिजे, जे जे भेटल त्याला महाराज विचारतात अभंगाचं अवस्था उत्पन्न होणं गरजेचं आहे,
या अवस्थेचा अर्थ करण्यामध्ये भूगम होणं गरजेचं आहे. प्रत्येकाला विचारायचं पुसायची हेच वाटे हा हेच हेच दुसरं काही नाही. परमात्मा त्याच्या आता कपाल किंवा एकत्र त्याच्यानंतर आपल्या त्याच गप्पा असतात की नाही असतात की नाही आपल्या त्याच गप्पा काय काय असतात हा. आता तुमची साधना कुठपर्यंत झाली तुमचा नेम कोणता चालू आहे आज बरोबर की नाही. जरी आपल्या नित्यनेमाचं भजन चालू असतं आमच्या एखाद्याने मागे पडलाय आपण करतो ना नेमाचं भजन दुपारी बरोबर आहे की नाही. आम्ही हे सर्व आपण अशी चर्चा करतो का गावाकडची चर्चा करतो काय नाही घरची चर्चा करतो का आपण. वारीला गेल्याच्या नंतर कशी चर्चा असते आपली वारीची चर्चा असते वा इमानदारी नसते वारीची चर्चा मग काळजीच नाही. आमच्या रावटीमध्ये वारीची चर्चाच नसती काय. आमच्या रावटीमध्ये कधी अर्धच तिथं जाईल मुक्कामाच्या ठिकाणी वळ कुठे आत धरण्याची पाहिला फोन करतो घरी धारा काढल्या का दूध दिलं का कोणत्या करण्यात ना घरी सज्जन द्वारा बऱ्याचशा लोकांना वाटतो वारीला गेले रात्रंदिवस नामस्मरणच चालू असतो हा तिथून आल्याच्या नंतर घरात थांबतच का नाही काय म्हणत भेटल्यावर असं आपल्या लोकांना वाटत. पण जे गेलेले ते थोडं देखील अनुसंधान थोडे सकाळी फोन दुपारी फोन संध्याकाळी फोन तीन टाइम गोळ्या घेतल्यासारखा फोन असतो आणि काहीच नाही. आणि घरच्या लोकांना वाटत आता गेले द्वारा तर करावं लागतं वाऱ्या व्यवस्थित काय सारखा सारखा वाईटच दिसते. पण तरी सुद्धा आपण फोन करीतच राहतो आहे उच्चारला एखाद्याने त्याला कळतो आई एक तर फोन लागत नाही तो उचलीत नाही हा कधीतरी लागला तर उचलीत जा आपण बोलतो की नाही तुम्ही नाही बोलत पण आमच्या तिकडचे वारकरी बोलतात. असं द्या सोडून आपण व्यवहारिक किती जरी बोललो तरी हे ही कचरा आहे नाही का नाही हा हे बिघाड आहे हे सोडून द्या. महत्वाचा विषय चालला हेची वाटे काय वाटे बस देव माझ्यावरती कृपा करेल का माझी लाच राखेल का. अरे मी जर ह्या परमार्थामध्ये आहे परमार्थामध्ये मी जर प्रवृत्त झालेलो आहे तर आपल्या अंतःकरणामध्ये हा निष्ठेचा पुण्य जेतला पाहिजे भेटला पाहिजे वाटलं पाहिजे आपल्याला ते वाटलं पाहिजे काही काय नाही. आपण विचारायचं कोणाला सांगणारे खूप झाले बरे का फार कुंभे असं होतं तुला कोणाच्या हाताने माळ घालायची कोण आपल्याला उपदेश करेल कोण आपल्याला परमार्थाचा मार्ग सांगेल आपल्याला कोण गुरु भेटेल असं फार पूर्वी म्हणजे 15-20 वर्षापूर्वीचा काळ असं वाटायचं बरोबर आहे की नाही. आपल्याला कोण भेटेल कारण मालकऱ्यांची संख्या इतकी मोठी नव्हती बरोबर असं वाटायचं कोण चांगल्या मार्गाला नेईन आपल्याला कोण मार्ग असं वाटायचं. आता तसं नाही आता 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 काय चिंता नाही का. पहिलं मला कोण मार्ग सांगेल कोण गुरु भेटेल याची चिंता होती. आता कोण मला शिष्य भेटल याची चिंता आहे कारण गुरु जितके झालेत सांगणारे इतके झालेत ऐकणाऱ्यांची संख्या तशी कमी आहे त्यामध्ये हा सांगणाऱ्यांची संख्या खूप झाली पण आपल्याला ते सांगणारे नको आणि ते ऐकणारे नको. आपला महत्वाचा मुद्दा चाललाय पुसावेची हेची वाटे. चकार सांगितलं चकार हा अन्यायाचा प्रवर्तक असतो हा. चकार म्हटलं की दुसरं कोणी नाही तोच दुसरं कोणी नाही दुसरं कोणी नाही तुम्हीच तुम्हीच त्याकाडे लग्नाची दत्तपत्रिका आपल्या घरी आणून दिली आणि सांगितलं की 32 तारखेला आमच्याकडे लग्न आहे तुम्ही घ्या तो 32 तारीख तर फार मोठी लग्नाची मला काही शक्य होणार नाही. आमच्या घरात कोणाला तरी कुणाला पाठवेल पुण्याला पाठवेल भावाला पाठवेल हा नाही का नाही आमची मंडळी आहेच आणखी आमची भाव कोणीतरी पाठवेल म्हणून तू नाही नाही फक्त तुम्हीच चला फार महत्व आहे. तसं पुसावेसी हेच वाटे दुसरं नाही दुसरं नाही. तुम्हाला माहिती आहे का ते आत्रे आणि यशवंतराव चव्हाणांचं याच्याच्या बद्दलच मुंबईच महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा देत होते ते. त्यावेळेस यशवंतराव म्हणते का हो आत्रे तुम्ही काय हात सहज लावताय सारखा. ते म्हणले तुम्हाला तरी या सहज महत्व सांगायला नको हा सहज किती मोठ महत्व आहे. कोण म्हणत आत्रे म्हणतात कारण तुमच्या आडनावाचा जर च काढलं तर खाली काय राहील वाहन हा त्याच्यामुळं चला फार महत्व आहे. उसा बेसी हे जी वाटते.
जे उपकरण बांधलेलं होतं तसंच पुढचा प्रवास चालू केला. अर्थात
एक वाक्य उद्बोधक वाक्य आणि अंतकरणाचा ठाव घेणारे वाक्य परिवर्तन करून जात आयुष्याचं आयुष्य बदलून टाकत एक वाक्य. आणि सांगू चित्रपट बघा संत भूमिका केली जीवंत भूमिका केली अशी भूमिका केली जीवंत भूमिका केली पण त्याच्या अगोदर त्यांनी साधना केली गातीची काही वारे नाही केली. अरे जगद्गुरु तुकोबारांची मला भूमिका करायची ही काय सामान्य महात्म्याची भूमिका नाही, सांसारिक माणसाची ही भूमिका नाही, एक दैदिप्यमान महात्म्याची भूमिका करायची. त्याच्यासाठी महाराज कुठं गेले, महाराजांनी काय साधना केली, महाराज कोणत्या डोंगरावरती गेले, महाराजांनी इंद्रायचं स्नान महाराज कधी करायचे, भजन कधी करायचे, या सर्व गोष्टीचं अवलोकन केलं, या ठिकाणी राहिले, त्या ठिकाणी अभ्यास केला, या सर्व गोष्टीचा डोंगरावरती साधना केली, तुकाराम तुकाराम यज्ञाचं अनुष्ठान केलं, काय तुकाराम म्हणजे या नावामध्ये ताकदे काय लोकांच्या श्रद्धेचा भावनेचा प्रश्न असतो असा. त्या विषयी बोललो की काय कचरा आहे,
आपल्याला काय बघायचंय महाराजांचं जीवन बघायचंय अर्थात त्या वेळेस ती बारामती आचार्य असते ती चहाचं थोडस तर चहा घेण्यासाठी गेले चहा घेण्यासाठी गेल्याच्या नंतर लोकांनी पाहिला रे तुकाराम महाराजांचा वेश हा महाराजांसारखे दिसतात उपयोग लोक आले ते रस्त्याने चालणारे लोक होते त्यांनी या विष्णुपंत पाटणीसांचं दर्शन घ्यायला सुरुवात केली विष्णुपंत पाटणीसांचं दर्शन ज्या वेळेस लोक घेत होते त्यावेळेस विष्णुपंतांच्या डोळ्याला दोन दोन धारा लागल्या आजपर्यंत खूप भूमिका केल्या पण कुठल्याही भूमिकेनं माझं कोणी दर्शन घेतलं नाही मला पैसा खूप मिळाला आजपर्यंत कोणी माझ्या पाया पडल्या नाही प्रत्यक्ष महाराजाची भूमिका साकार करतोय आणि लोकांची रांग लागली दर्शनासाठी सार्थक झालं माझ्या आयुष्याचं म्हणून भेटले परंतु चित्रपट पूर्ण झाला चित्रपट पूर्ण झाल्याच्या नंतर एका गाजला पुण्याच्या प्रभात कॉलेजला तो एक वर्ष चित्रपट चालला फुल हा हाऊसफुल चित्रपट चालला आणि पूर्वी असं होतं चित्रपट पूर्ण झाल्याच्या नंतरच मानधन काही जे मिळेल ते देण्याचा प्रयत्न असायचा त्या निर्मात्याचा आता त्यासारखं नाही छोटीची कुठे घ्यायची मग काम करायचं मग ते चित्रपट चालू नाही तर कोणी काही त्याने घेणार नाही पडलं तर तू निर्मात्यात जाईल कुठे जायचं तर नाही का संन्यास घेतला तरी चालू पण तुम्ही तसं म्हटलं बस मानधन घेऊन हे मंडळी गेली निर्माता आणि इथं केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मानधन घेऊन आलो आम्ही बस मानधन घेऊन आल्याच्या नंतर ते शांत बसलेले होते नुकती स्थिर झालेली होती आता भूमिका नुसती साकारली स्थिर झाली होती नुसत्या भूमिकेने नुकती स्थिर झालेली होती शांत झालेलं होतं सर्व जीवन त्यांनी सांगितलं हे तुमच्यासाठी म्हणजे नको त्याच्यापासून मला फार बोध द्यायचं कशासाठी अहो त्या महाराजांनी सांगितलं तुमचे मृत्यूके समान आणि मी काय म्हणते त्या धनाला हात लावता मला भूमिका जगायचंय मला समानच पाहिजे त्या भूमिकेशी मी या धनाला हात लावू शकत नाही असं बोलल्याच्या नंतर आणखी त्यांनी आग्रह केला अहो म्हणजे आपलं जेवढं ठरलं तेवढंच नाही त्याच्यापेक्षा हे दुप्पट आहे त्याच्यापेक्षा हे चौपट आहे त्यावेळेस विष्णुपंतांनी सांगितलं दुप्पट असो चौपट असो मला त्याच्याशी घेणं नाही म्हणून महाराजांची प्रमाणे भूमिका निभावली आता एकच संकल्प आहे माझ्या आयुष्यातला की मी ही महाराजांची काढणार नाही परत कुठली मी भूमिका करणार नाही आयुष्यभर याच पोशाखात राहील फक्त माझी शेवटची इच्छा एकच आहे की माझा अंत्यविधी येहूमध्ये इंद्रायणीच्या काठावरती व्हावा आणि तो कमी करावा हे लोक चित्रपटात काम करणारे लोक ते आपल्यापासून फार दुरे झटमटामध्ये राहणारे लोक आहेत रात्री बसण्याची दुनिया वेगळी असते चेन्नई दुनियामध्ये राहणारे वावरणारे माणसं त्यांच्या अंतकरणामध्ये निष्ठेचा श्रद्धेचा महाराजांच्या बद्दलचा स्त्रीलिंग चेतल्या जातो आम्ही मात्र रात्रंदिवस आहे किलो चटाळ आम्ही छटाकावर आणले तरी आमच्या अंतकरणात परिवर्तन का होत नाही हा विचार करण्याचा हा प्रश्न आहे आपण अंतर्मुख झालं पाहिजे आणि याचा कधीतरी विचार करा असं का होत नाही अशी अवस्था आमची का होत नाही महाराजांची आणि हे रंजवण्यात होत नाही रंजना होत नाही एक गोष्ट सांगतो अशी अवस्था झालीच पाहिजे आपण गाथेला समर्पित झालो पाहिजे आपण महाराजांप्रती समर्पित झालो पाहिजे आपलं श्रवण आपलं मनन आपलं ध्यासन त्या सर्व गोष्टी चांगली असल्या पाहिजे तर आपला उद्धार
करायचं देव कृपा मग काय लाज राहील अहो मी या संसारामध्ये आहे संसारामध्ये प्रवृत्त आहे मला माहिती आहे मला हा संसार करावा लागणार आहे सांगा कधीतरी मला देव भेटेल का माझ्यावरती कृपा करेल का मी जर या परमात्म्यामध्ये प्रवृत्त आहे तर कधीतरी जीवाने माझ्यावरती कृपा करणं गरजेचं आहे मी जर परमात्म्यामध्ये नुसताच माझ्या भक्तीचा अर्थ आहे का कांगोरा झालाय नवे दास करा तरी हा झालाच नाही कांगोरा माझ्यावरती हसले नाही पाहिजे गणगुप्त तुम्हाला हसते आता बरोबर आहे की नाही का हसते अरे म्हणते यांनी संसारावरती तुळशी पत्र ठेवलंय परमार्थाच्या वाटेने निघालाय त्याचं लक्ष नाही आणि त्यांनी हसायला सुरुवात केली आम्ही सर्व हसतात म्हणून केले याचे मनुष्य लोकांनी कितीही निंदा करूया पण आपलं काम आपण करायचं त्यावेळेस त्यांनी एक वाक्य बोलल्या होत्या काय बोलल्या होत्या त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ऐका बरं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांगलं म्हणून घ्यायचं असेल तर मरावं लागतं कोणाचं वाक्य हे मानाची माता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांगलं म्हणून जर घ्यायचं असेल तर मरावं लागतं मग आपल्याला जर कोणी चांगलं म्हणावं असं वाटत असेल तर काय करायचं काय करायचं मग मरायचं हा लोकांचा स्वभाव आहे पुष्प नाही बन सकते तो काटे बन करणं काटे म्हणून राहतात त्यांचं दीर्घकाळ लोक नाव घेत नाहीत त्यांना कोणी स्मरणात ठेवत नाही त्यांची कोणी आठवण काढत नाही आठवण जरी काढली तर लोक शिवेंद्रच आठवण काढतात आजही मुंबईची मोची आठवण काढली जाते प्रेमाने आठवण काढली जाते बोला चालो मालोची आठवण काढली जाते काका वाजताना बरोबर आहे की नाही पण चांगलं म्हणून काढली जाते का नाही म्हणे सत्कीर्तीने बरवे आपली कीर्ती चांगली राहिली पाहिजे माझा मुद्दा चाललाय की आपण या परमार्थाच्या वाटेत आहोत ना तर देव आपल्याला भेटला पाहिजे संसार आपण सोडलाय आणि देव दिसायला तयार नाही हे गोष्ट महत्वाचा मुद्दा बोलतो बघा जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत चांगलं बघत संसाराचा मुद्दा अनुभव आहे आणि हे अनुभव सांगण्यासाठी मी आनंदीतून आलो नाही त्याच्या अनुभव आहे की नाही संसाराचा किती अनुभव दांडा अनुभव आहे या कारणावरून संसाराच्या गोष्टी सांगण्याचं काही कारण आहे पुढचे माणसं बसलेले असतात ते संसार पूर्ण केलेले बरोबर आहे की नाही एक ना एक संसाराचा परी त्यांना माहिती सर्व बारकावे त्यांना संसारातल्या माहिती संसाराच्या गोष्टी इथं करण्यासाठी नाही तर एक गोष्ट सांगतो लोकांचा स्वभाव जोपर्यंत ऐका आता भगिनी तुम्ही फार खोलेत तरी अनुसंधान चुकू देऊ नका ऐका आता पुन्हा कुठे दुसऱ्या दिवशी महाराज झाला होता पण काय त्याचं कीर्तनच कळलं नाही असं नको म्हणायला कळचं माझं पण म्हण बघा संसारामध्ये लोक नाव ठेवतात संसारामध्ये ठेवतात संसार या सर्व गोष्टीचा आपल्याला अनुभव होतो लोक मेल्याच्या नंतर चांगलं म्हणायला हयात पण कमी चांगलं म्हणत नाही काम जर आपलं चांगलं केलेलं असेल एखाद्या माणसाने तर लोक हयात पण म्हणणार नाही की तुम्ही चांगलं काम केलं गेल्यावर लोक म्हणतात आमच्या पंचकृषीमध्ये असा माणूस म्हणतात कधी म्हणतात सुरेश भट नावाचे कवी आणि त्यांनी छानसे शब्दांचा प्रयोग केला ते सुरेश भट म्हणतात
मेलेल्या माणसाचं मन होतं माणूस मेला आणि त्यांनी त्याचं मन रोखलं होतं हे कसं आहे अडचण नाही जिव्हाळ्याने किती प्रेमाने किती आपुलकीने माझ्याशी व्यवहार करतात कधी मेल्यावर लोक अहो बाप जिवंत असताना 10 वेळा मुलीला निरोप पाठवला जातो बाई मी आता आजारी एकदा भेटून जा मी काही श्वास माझ्याशी लग आता तुम्हाला भेटून जा परत मी दिसणार नाही तुला असं बाप 10 वेळा म्हणतो 100 वेळा म्हणतो तरी सुद्धा ती मुलगी दखल घेत नाही ती म्हणते बाबा माझा संसार माझे हे यांचा डब्बा मुलांचा डब्बा आम्हाला याच्यातून यायला वेळच नाही असं बोलते आणि बाप हे त्याच्यानंतर मात्र येशी कोणी खांबाडा पडत येते बाबा आता तरी डोळे उघडून आणि ज्यावेळेस बघायचं होतं त्यावेळेस तू आली नाही ज्यावेळेस तुला बोलायचं होतं त्यावेळेस तू आली नाही आणि आज म्हणते बाबा बोला हा संसाराचा नियम आहे कारण प्रेम हे प्रवाहित असतं प्रेम कधी मागे कधी येत नाही आपण आपल्या मुलावरती प्रेम करतोच ना तर मग आपण आपल्या मुलावरती निर्व्याज प्रेम करायचं त्याच्याबद्दल अपेक्षा नाही ठेवायची माझ्यावरती प्रेम करावं कारण प्रेमाचा स्वभाव मागे येणं नाही प्रेमाचा स्वभाव पुढे जाणे आपल्या मुलाने जर आपल्यावरती प्रेम केलं चला कोणच म्हणायचं पण तो करू शकत नाही तो पुढं करतो त्याच्या मुलावरती प्रेम अर्थात ती अपेक्षा आपण ठेवायची नाही माझा मुद्दा चालला त्या शब्दांनी फार सुंदर केलेले सुरेश भट होता सजवत होते मला ऐका हो ऐका सजवत होते मला मी शांत दिसलो होतो बहुतेक आश्रमच्या धरेने मी छिंद दिसलो होतो शेवटची आंघोळ होती गरम पाण्याची जलंदाला घरी मला डोळे भरून पाण्याची आज वेगळंच काहीतरी घडत होत आणि वैद्याचं ही प्रेम माझ्यावर पडत होत तिथपर्यंत नेऊन सुद्धा प्रेम रूपक होते आणि जोर जोरात करून सगळे मला उठवत होते 4 लाख घ्या म्हणजे तेवढ्यात भागेल माझ्या मित्रीचा गाजून किती वेळ लागेल सरणावर झोपूनही मी मोहन पाळलं होतं आणि जीव लावणाऱ्या माझ्या दीश मला जाणले होते जीव लावणाऱ्यांना घेऊन तुम्हाला त्याची व्यवस्था करून ठेवतो अर्थात संसाराचा नेहमी संसारामध्ये किती करा काही नाही तिथपर्यंतच होत ते पुढे त्याचा काही फायदा होत नाही पण आपण जर परमार्थाच्या वाटेला असो तर एकच गोष्ट साधेशी हेची वाटे जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मग काय लाज राखील संसारातले माणसं घुंडवडे काढण्यासाठी असतात परमार्थातले माणसं तसे नाही संसाराचा अनुभव आहे एक सारखा असतो आणि परमार्थाचा अनुभव हा भिन्न भिन्न असतो संसाराचा एकच अनुभव आहे किती संपन्न असला तरी तोच अनुभव आणि किती गरीब असला तरी तोच अनुभव पण परमार्थाचं तसं नाही जशी आपण साधना करू तसा तसा अनुभव बदलत जातो अर्थात ही साधना होणं गरजेचं आहे तिथपर्यंत जाणं गरजेचं देव कृपा काय लाज राखेल पण देवानी जर आपल्यावरती कृपा करावी असं म्हणत असेल तर आपलं पूर्ण जीवन त्याला समर्पित करायचं दुसरा कुठलाही उद्योग आपल्या अंतकरणामध्ये राहायला नाही पाहिजे अभंगाचं
यो हां असं सर्व विसरून गेलो परमार्थ करत असताना बाकीचं सर्व विसरायचं असतं नाही का पण आपण विसरत नाही फार जुन्या गोष्टी आठवण येतो आपल्याकडून एखादं काम नाही झालं तर आपण पुढच्या पिढीच्या खांद्यावर ते काम टाकून जातो जबाबदारी देतो अरे घड्या ज्याने आपल्याला फार त्रास दिला आयुष्यामध्ये मला त्याच्याशी दोन हात किती करता आले नाही माझं शारीरिक वेळ नव्हतं परिस्थिती होती तुला 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 पाठवलं त्याच्यासाठी पाठवले त्याच्यासाठी याला नीट काढण्यासाठी हा लोक विसरत नाही अर्थात हे सर्व विसरायचं आव घे याचा हे संसारातले सर्व निकाल विसरायचं आव घे याचा विसरत झाला हा राहिला जो एकच उद्योग दुसरा उद्योग नाही कुठला देवाशी मात्र आपला अनुसंधान नाही कुठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पंढरपूरला जेवढेच गाडी निघते पंढरपूरला आता फ्रूट गाडी वगैरे जात असतं ना घेतली बाहेर करणारी तर आहे तो काय अशी ग्रुप गाडी ग्रुप गाडी पन्नास लोक गाडी निघताना नारळ फोडणार निरा करणार सकाळी सकाळी सर्वांना करून घेतले जाते आपल्याला सर्वात करायचे त्यांचा तो मोहरक्या असतो मोहरक्या सर्वांचे नाव निवडून सर्वांचे हाती आता हाती घेतली गाडीत बसवले सर्व सर्व गाडीत बसले की एकटंच काय म्हणतात ते काय गाडी निघली की कुंडली मुळात म्हणतात बस तेवढंच म्हणतात हे गावाच्या उकळ्या पकळ्या करतात येईपर्यंत कुंडली नाही वरदा नाही विठ्ठल नाही ह्या गाड्यांमध्ये बऱ्याच वेळा गेले आव देवाचं चुकून नाव नाही जाताना फक्त एकदाच कुंडली कोणता म्हटलं की बस असं वाटतं की कुंडेच काकायला सुरुवात पेन यांच्या त्या गणित संत की त्या गणित राम भाऊ संत की श्याम भाऊ जे सुरू बस हे पर्यंत हा राहिला जो एवढा उद्योग त्यांचा दुसरा नाही पण हे सोडून अर्थात हा अवघ्याचा विसर झाला म्हणजे कष्टाचा अवघ्याचा पण विसर झाला पाहिजे ती म्हणजे विसरल्या काम धंदा नाही सासू सासऱ्याची याची तुला माझी गेली श्रीगंगा वाचून आनंदीने विसर विसर पडला पाहिजे किती विसर पडला पाहिजे त्या गौरांनी सारखा विसर पडला पाहिजे त्यावेळेस मुरलींचा नाद ऐकला ध्वनी ऐकला वासीचा त्यावेळेस ते विसरल्या काय विसरल्या हार्मी नावाची एका गौरांनीला मुलगी होती बघा बरं इतकं विसरणं म्हणत असते हार्मी नावाची मुलगी होती वासीचा ध्वनी ऐकला आणि तिचं मन चलबिचल झालं बस हार्मी नावाची मुलगी शिंक्यात टाकली आणि शिंक्यात ती बरणी कडेवर घेतली आणि धावत धावत वृंदावनाच्या दिशेने निघाली इतकं विसरणं विसरणं फार महत्वाचं आहे आपण जो देहाचा पण विसर झाला पाहिजे देहाचा पण विसर या सर्व गोष्टींचा विसर होणं गरजेचं आहे अर्थात देहभावाचा विसर झाला पाहिजे आपण कोण आहोत आपल्या पदाचा विसर झाला पाहिजे प्रतिष्ठेचा विसर झाला मी कोण आहे सर्व गोष्टीचा विसर माझाच विसर पडला पाहिजे मला माझा स्वतःचा विसर पडला पाहिजे आणि जोपर्यंत स्वतःचा विसर पडत नाही तोपर्यंत आपण देवाशी ताकद नाही बोलू शकत नाही अवघी याचा विसर झाला हा राहिला उद्योग एकच उद्योग श्रीमद भागवताचा जर तुम्ही कधी ऐकली असेल आणि उचल ऐकले तर त्याच्यामध्ये विदुरजीचं चरित्र येतं बघा महात्मा विदुर ज्या वेळेस आम्हाला सर्व सर्वस्व भक्तीला समर्पित करायचं सर्वस्व देवाला समर्पित करायचं मग कुठल्या बंधनात व्हायचं नाही बस त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला कोणी विदुरांनी कुठले मंत्री होते ते हस्तिनापूरचे धृतराष्ट्राच्या राज्यामध्ये ते मंत्री होते मंत्रीपदाचा त्यांनी राजीनामा दिला कोणी विदुरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आपण मंत्री होण्यासाठी किती खटपट चाललेला असतो बरोबर आहे असे विषय त्यांनी त्या सर्व गोष्टी सोडून दिल्या अरण्यामध्ये गेले झोपडे बांधले आणि त्या झोपडीमध्ये त्यांचं नामस्मरण केले मंत्रीपद हे माझ्या उद्धाराला अडसर करणार आहे त्याग केला पण प्रतिष्ठा पैसा हे सर्व माझ्या उद्धाराला अडचण ठरणार आहे अडसर करणार
कोणी असर गोष्टीचा त्याग केला आणि गुरुजी पती पत्नी हा अरण्यामध्ये गेले छत्री बांधली आणि त्यांचं नित्य भजन चालू आहे. सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती निघायचे आणि कधी साडेतीन ते सव्वा चार हा पाऊल तासाचा ब्रह्म मुहूर्त असतो आणि त्या मुहूर्तावर जी काय आपण साधना करू ती थेट देवापर्यंत पोहोचली होतो. म्हणून सकाळी विद्यार्थ्यांना होण्याचा तोच आकार करतो की यांनी जर रियाज केला आकाश यांनी गाण्याचा रियाज करू अभ्यास करू भोपन पट्टी तर त्यावेळेस चांगलं लक्षात राहतो. बुद्धी स्थिर झालेली असते झोप व्यवस्थित झालेली असते बराचसा कचरा डोक्यातून गेलेला असतो. म्हणून ब्रह्ममुहूर्त आपल्याकडे चांगला सांगितला ब्रह्ममुहूर्तावरती विदुषी उठायचे नामस्मरण करायचे रात्र दिवस त्यांचं नामस्मरण चालू आहे. सुरुवातीला त्या देखील नामस्मरण करायच्या सकाळी जप असायचा साधना असायची संकीर्तन असायचं भजन असायचं उठून झोपायचं परत सकाळी परत साधण्याची तयारी. बरीच काळ साधना झाल्याच्या नंतर त्यावेळेस ऋतूजी म्हणतात का नाही येणार. आपली जर सच्ची साधना आहे आपली जर भक्ती खरी आहे आणि त्याच्याच दिशेने जर आपण प्रेक्षण करीत असतो भक्ती त्या भक्तीपासून आपल्याला दुसरं काही मिळवायचं नाही त्याच्यामुळे कुठल्या फळाची झालसा नाही कुठलं फळ मिळावं संसारिक म्हणून त्याच्यासाठी जर आपण प्रयत्न करत नाही तर नक्की देवापर्यंत आपला आवाज जाईल आणि तो देव आपल्यासाठी भरून येईल. बघा काही नाही खाण्यासाठी पाहून या झाडे बरबाडून पाला खाऊन खाला फळ व्हावे काही नाही त्यांच्याकडे नम्र झाला होता त्याने ओढिले आनंदा एवढी साधन सामग्री दुसरं काही नाही त्यांच्याकडे निर्वाह होते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान झोपी गुहा दुसरं काय आहे झोपडीमध्ये चाललेला नित्य परत कालांतराने परत तुझ्या त्या अधिपतीने विचारलं तुला काही म्हणतात सांगा म्हणजे तुम्ही मंत्री होता तेव्हा तुमचं उठणं बसणं होतं कधी कधी ते हस्तिनापूरमध्ये यायचे तुम्हाला ते ओळख करतात त्यावेळेस विजय काकांनी सांगितलं अरे मी सर्वसामान्य देव पण देव मला ओळख करत काय म्हणतात तुम्हाला देव ते मला काका म्हणतात काका म्हणतात ते पण आपल्याकडे येतील हो येतील ना कधी येतील नाही सांगणार अशी आज लागलेली आहे ते म्हणजे वेग देऊन स्वतः हस्तिनापुरामध्ये शिष्टाईसाठी अवशिष्ट हे निमित्त होत गौरवासाठी कुठं देव येत असतो नाही नाही गौरवासाठी देव येत नाही फक्त निमित्त होत गौरवाच आणि भेटायचं होतं विदुरजीला विदुरांना भेटण्यासाठी देवाची कर्मत चाललेली होती तळमळ चाललेली होती अरे ज्या भक्ताची साधना परिपूर्ण अवस्थे त्यावेळेस त्या देवाला काय वारकरी संप्रदायामध्ये तिरुसाला किंमत नाही तपाला किंमत आहे. आता तुम्ही प्रीत प्रकृतीच्या उपर ठेवून आहात प्रीत प्रकृती 36वं वर्ष म्हणजे प्रीत प्रकृती. आता पुढचं वर्ष गेल्याच्या नंतर प्रीत प्रकृतीचा सोहळा अर्थात तप देवाला जास्त प्रिय आणि तपामुळे काय होते सांगू का तप शब्द रवंडा करायचा आता तुमची पण देवाच्या दारात येईल आता तुमची पण ज्ञानोबऱ्यांच्या दारात येईल आता पुढचा शब्द मंडळींची पण उपोबऱ्यांच्या दारात येईल कारण पद इतके सामान्य शब्द नाही हा जे व्यवहारातले माणसं त्यांना कळलं तर शब्दाची काय किंमत बाजारामध्ये शब्दाला किंमत असते पद हा तो शब्दाला पंका तो शब्दाला जागतो व्यवहार प्लेस होतो त्याची पद असते की ना त्याची पद तसं आमच्या आपली देवाच्या दाराने पद तयार झाले का पूर्ण झाले आणि तिसऱ्या टप्प्याच्या आहोत आपण अर्थाची साधना 12 वर्षाची साधना मेहरुजीची झाली आणि ती हस्तिनापुरामध्ये आले हस्तिनापुरामध्ये आल्याच्या नंतर शिकताई ठिकाणी देव आल्याच्या नंतर स्वागतासाठी बाहेर समांजा उभ्या होत्या पूर्ण होत्या आणि तेवढ्यात सुद्धा ऐका
चांगलं म्हणे उद्या चांगलं म्हणणार नाही समाजाच्या आवडीनिवडी आहे पण आपण जर ठरवत नाही हा देवासाठी बोलायचं देवासाठी बोलायचं माणसाने देखील आवडणारच होईल सर्व भावनाची भावना आहे आपली सर्वाधिक आहे एक वासुदेव राशी आपली भावना असेल तर आपण देवाला आणि